काही माणसांची झेप औरच असते, आकाशाला गवसणी घालण्याची ताकद त्यांच्यात असते. स्वतः आनंदी राहून दुसऱ्यांना आनंदी करण्याचे कसब त्यांच्यात असते. समाजकार्य करण्याची आवड त्यांच्यात असते. समाजातील रंजल्या गांजल्यांची जाण त्यांना असते. काही माणसांची झेप औरच असते. आजचे गौरवमूर्ती ॲडव्होकेट भगवानराव निवृत्तीराव पौळ यांचा जन्म दिनांक 31 मे 1942 रोजी मौजे खंडाळी तालुका अहमदपूर येथे शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या वयाला आज 75 वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच त्यांच्या वकिली व्यवसायास 50 वर्षे पूर्ण झाले आहेत व त्यांच्या लग्नासाठी 51 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या मातोश्री जिजाबाई या अशिक्षित होत्या, परंतु त्यांचे मन सुसंस्कृत होते. त्यांचे वडील श्री निवृत्तीराव पाटील हे साक्षर होते आणि ते हुशार आणि चपळ चिकाटी असणारे व धाडसी स्वभावाचे होते. त्यांच्यावर आर्य समाजी विचारांचा प्रभाव होता. भगवानरावांचे धाकटे बंधू शंकरराव हे होते व भगिनी विमलबाई या खानापूरला असतात. भगवानरावांचे प्राथमिक शिक्षण 4थी पर्यंत खंडाळी येथेच झाले. त्यानंतर त्यांचे इयत्ता 5वी ते 9वी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्रशाला अहमदपूर येथे झाले. त्यानंतर त्यांचे 10वीचे शिक्षण हे योगेश्वरी नूतन विद्यालय अंबाजोगाई येथे झाले, तर PUC चे शिक्षण हे योगेश्वरी कॉलेज अंबाजोगाई येथे झाले. त्या काळात त्यांना कुलकर्णी गुरुजी, देशपांडे गुरुजी, कुरुंकर गुरुजी, बोर्डे गुरुजी इत्यादी अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. त्या काळात स्वामी रामानंद तीर्थ आणि विनोबा भावे यांचे विचार ऐकण्याची संधी त्यांना मिळाली. त्यातून प्रभावित होऊन त्यांनी विनोबा भावेंचे वाङ्मय वाचून काढले. त्या काळात राष्ट्र सेवा दल शाखा अंबाजोगाई येथे डॉक्टर बापूसाहेब काळदाते, डॉक्टर द्वारकादास लोहिया आणि उद्योगपती निरंजन निर्मळे यांचे विचार ऐकून ते राष्ट्र सेवा दलात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी शासकीय कॉलेज औरंगाबाद येथे BA साठी प्रवेश घेतला. सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे त्यांनी आमदार भोसीकर, रघुवीर रेड्डी यांच्यासोबत विचार विकास मंडळ स्थापन केले होते. त्या मंडळाचे ते सभासद होते. मंडळ चालवत असलेल्या मासिकामध्ये लेख व कवितांचे लिखाण त्यांनी केले. त्यानंतर BA च्या शेवटच्या वर्षी त्यांचे मित्र अनंत देशमुख घाटनांदूरकर यांच्या प्रयत्नामुळे देवगिरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. त्या संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब सावंत यांनी विद्यार्थ्यांना राहण्यासाठी वसतिगृहाची मोफत सोय केली व पुस्तकेही मोफत दिली. 1962 मध्ये देवगिरी कॉलेजमधून भगवानराव आणि करार देसाई हे दोनच विद्यार्थी अंतिम BA च्या वर्गात उत्तीर्ण झाले. त्यावेळेचे मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा सत्कारही झाला. BA अंतिम वर्गासाठी त्यांचा मराठी विषय असल्यामुळे नामांकित प्राध्यापक व थोर साहित्यिक दमा मिराजदार आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर रामदास डांगे यांचा जवळून संबंध आला. यानंतर त्यांनी 1963 मध्ये त्यावेळेचे नामांकित ILS लॉ कॉलेज पुणे येथे कायद्याची पदवी घेण्यासाठी प्रवेश घेतला. त्या काळात त्यांना डॉक्टर महेंद्रे, प्रसिद्ध वकील श्री कर्णिक साहेब, प्राचार्य GV पंडित, प्रसिद्ध ॲडव्होकेट शहा व ॲडव्होकेट निरगुडकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. पुणे येथे पदवीचे शिक्षण घेत असताना त्यांचे राष्ट्र सेवा दलाचेही काम चालू राहिले. त्यावेळेस नाग गोरे, लिमये, SM जोशी, भाई वैद्य, डॉक्टर बाबा आडाव यांचे सानिध्य लाभले. कायद्याचे शिक्षण घेत असताना कॉलेजमध्ये श्री गोविंदराव अधिक, भीमराव नाईक, सुधाकर गुंडेवार व वकील साहेब यांची मैत्रीही ILS लॉ कॉलेजमध्ये चर्चेचा विषय होती. गोविंदराव अधिक हे पट्टीचे राजकारणी, भीमराव नाईक हे सुप्रीम कोर्टाचे जज, तर सुधाकर गुंडेवार हे हायकोर्टाचे जज म्हणून रिटायर झाले व वकील साहेब हे तिन्ही मित्रांच्या सानिध्यात राहून एक सक्षम राजकारणी व स्वच्छ विचारसरणीचे सफल वकिली व्यावसायिक झाले. तुम्ही हास्य वदनी मधुभाष्य ओठी, तुम्ही लीन शालीन साधे सुरे, सदाचार आधार की जीवनाचा रुजुमान शोभे स्वभावामध्ये. त्यानंतर 1965 मध्ये कायद्याची पदवी संपादन केल्यानंतर मोठ्या शहरात जाण्याऐवजी आपल्या गावची नाळ न तोडता अहमदपूर येथे वकिली व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वकिलीच्या काळात त्यावेळचे नामवंत प्रसिद्ध वकील श्री किशनराव देशमुख, श्री कृष्णराव देशमुख, कैलासवासी
महालिंगाप्पा सांगवीकर, श्री छगन सिंह बयास यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य त्यांना मिळाले। योगायोगाने महालिंगाप्पा सांगवीकर हे आमदार झाले, किशनराव देशमुख ही आमदार व मंत्री झाले आणि छगन सिंह बयास यांची न्यायाधीश पदी नियुक्ती झाली। त्यामुळे अहमदपूर येथे चांगल्या वकिलाची पोकळी निर्माण झाली आणि वकील साहेबांच्या वकिली व्यवसायास भरभराटीसाठी चांगली संधी मिळाली। त्यांचे त्यांनी सोने केले। त्यांचे छोटे बंधू शंकरराव ही वकीलच होते। त्यांची भगवानरावांना मोलाची साथ लाभली। वकील साहेबांचा विवाह मे 1966 मध्ये परभणी जिल्ह्यातील ताडपांगरी येथील मोठे जमीनदार नावाजलेल्या पांगरकर घराण्यातील श्री नारायणराव पांगरकर यांची कनिष्ठ कन्या तारामती हिच्याशी झाला व त्यांनी अहमदपूर येथे आपला संसार थाटला। त्यांना राजेसाहेब आणि संजय हे दोन पुत्ररत्न झाले। राष्ट्रीय संत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे नेहमीच मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले, त्यांचा या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो। वकील साहेब हे नामांकित आणि अभ्यासू वकील म्हणून गाजले। त्यांनी आजतागायत कोणत्याही पक्षकारास फीसाठी अडवणूक केली नाही आणि स्वीकारलेले काम जबाबदारीने, प्रामाणिकपणे व चिकाटेने पूर्णत्वास नेले। त्यांनी कोर्टात विविध प्रकारची प्रकरणे हाताळली, त्यात भारतीय दंडविधान संहिता, अन्न भेसळ कायदा, विद्युत अधिनियम, तसेच खुनाचे खटले, विनयभंगांचे खटले, भ्रष्टाचाराचे खटले, ॲट्रॉसिटी कायद्याखालील व मानहानी आदी प्रकरणे चालवले, तसेच दिवाणी स्वरूपाचे वेगवेगळे प्रकरणे सक्षमतेने हाताळली। या दरम्यान ते कोणत्याही प्रलोभनास व दबावास बळी पडले नाहीत। आपल्या वकिली व्यवसायासोबत त्यांनी राजकीय क्षेत्रातही आपला ठसा उमटवत 1967 मध्ये जिल्हा परिषद उस्मानाबादच्या उजना मतदारसंघातून अटीतटीच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षातर्फे काँग्रेसचा पराभव करून प्रचंड मतांनी विजयी झाले। त्या विजयामध्ये माजी मंत्री किशनराव देशमुख, बाळासाहेब पागे, कृष्णराव देशमुख, श्रीनिवास काळे, त्यावेळचे पंचायत समितीचे सभापती ज्ञानचंद्र रुकमे यांचा सिंहाचा वाटा होता। त्यांनी सभागृहामध्ये योग्य प्रश्नांची मांडणी करून तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला। राजकारणासोबत वकिली व्यवसाय ही तेवढ्याच तन्मयतेने करीत असल्यामुळे वकील साहेबांकडे आजूबाजूच्या तालुक्यामधून व जिल्ह्यामधून पक्षकार व वकील नेहमी सल्ला घेण्यासाठी येतात। वकील साहेब हे कायद्याचे गाढे अभ्यासक म्हणून जिल्ह्यातील व पूर्ण मराठवाड्यात त्यांचा नावलौकिक आहे। वकिली व्यवसायाच्या 50 वर्षात त्यांनी व्यवसाय प्रज्ञा, सचोटी व परिश्रमाचा मानबिंदू प्रस्थापित केला व समेख कार्यशैलीने वकिली व्यवसायाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली। व्यवसाय नीतिमत्ता कायम राखून आपली कारकीर्द सुगंधित ठेवली। तसेच गुणात्मकता व मूल्यात्मकता हीच आपल्या विधीशैलीची केंद्रे कायम ठेवली। त्यांच्या व्यवसायात ज्येष्ठ विधिज्ञ शिवराज पाटील सुल्लाळीकर, कैलासवासी बळवंतराव पांडे, कमलाकरराव निटूरकर, मोहनराव जाधव, संजय पांडे यांचे मोलाचे सहकार्य त्यांना मिळाले। वकील साहेबांचे आतापर्यंत 35 ज्युनियर अहमदपूर कोर्टात झाले आहेत। त्यापैकी वहीद खान गोहर, विजय कुमार बोडके, सचिन अरद्वार हे न्यायाधीश झाले। वकील साहेबांची प्रेरणा व आदर्श घेऊन खंडाळी सारख्या छोट्या गावातून तब्बल 35 यशस्वी वकिलांची फौज निर्माण झाली ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे। व यास खंडाळी पॅटर्न म्हटले तर वावगे ठरणार नाही। तसेच वकील साहेब हे विचार विकास मंडळ अहमदपूर चालवत असलेल्या महात्मा गांधी महाविद्यालयाचे 1969 पासून फाउंडर मेंबर आहेत। सोबतच त्यांचा राजकारणामध्ये सक्रिय सहभाग राहिला आहे। बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी लातूर जिल्हा जाहीर केला, त्यावेळी 1982 मध्ये रघुवीर रेड्डी व इतर कार्यकर्त्यांसोबत काँग्रेसमध्ये प्रवेश केला। माननीय गृहमंत्री कैलासवासी शंकररावजी चव्हाण हे त्यांचे श्रद्धास्थान होते व तसेच चव्हाण साहेबांचेही त्यांच्यावर विशेष प्रेम होते। त्यानंतर त्यांचे पुत्र माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्याशी पण वकील साहेबांशी घनिष्ठ संबंध आहे। माननीय मुख्यमंत्री कैलासवासी विलासरावजी देशमुख ते कॉलेज जीवनापासून मित्र व विश्वासू सहकारी होते। विलासरावांचा त्यांच्यासोबत स्नेह होता। त्यांचा वकिलीतील गाढा अभ्यास व अनुभव बघून त्यावेळचे विद्यमान आमदार श्री बाळासाहेब जाधव व मंत्री श्री विनायकरावजी पाटील यांनी त्यांच्या विरुद्धचा खटलाही मोठ्या शहरातील वकिलाला न निवडता त्या केसेसची जबाबदारी भगवानरावजींवर टाकली व त्या निर्णयाला सार्थ ठरवत आपल्या वकिली व्यवसायाचे कसब पणाला लावून भगवानरावांनी या दोन्ही केसेस उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे निवडणूक याचिका जिंकून आपल्या मतदारसंघातील नेत्यांची प्रतिष्ठा कायम राखली। वकील साहेबांच्या कुटुंबाबद्दल बोलायचे झाले तर त्यांचे ज्येष्ठ पुत्र राजेसाहेब नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्कृष्ट शेती व्यवसाय करतात, तर कनिष्ठ पुत्र डॉक्टर संजय हे प्रसिद्ध पेडियाट्रिक सर्जन आहेत। डॉक्टर संजय यांचा विवाह
वकील साहेबांचे कॉलेज जीवनापासूनचे घनिष्ठ मित्र कैलासवासी टी जी भोसले यांची सुकन्या डॉक्टर मीनाक्षी यांच्याशी 1995 साली झाला. भोसले साहेब हे मार्केट कमिटीचे सचिव, लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे संचालक, लक्ष्मी बहुउद्देशीय पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. सन 1994 मध्ये टी जी भोसले साहेबांचे आकस्मिक अपघाती निधन झाले. वकील साहेबांनी आपल्या मित्राची मुलगी आपली सून म्हणून डॉक्टर संजयसाठी डॉक्टर मीनाक्षीला निवडले व ती या घरची मुलगी म्हणूनच वावरू लागली. यातूनच वकील साहेबांनी एका दृष्टीने आदर्श मैत्रीचे एक उदाहरण आपल्या समोर ठेवले. डॉक्टर संजय हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध पेडियाट्रिक सर्जन असून देशातील मोजक्याच पेडियाट्रिक लेप्रोस्कोपिक म्हणजेच दुर्बिणीद्वारे बिनटाक्याच्या लहान मुलांच्या शस्त्रक्रिया करणारे सर्जन आहेत. डॉक्टर संजय मागील 15 वर्षापासून लातूर येथे लोटस हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा देत आहेत. त्यांच्यातही आपल्या वडिलांप्रमाणेच प्रामाणिकपणा, चिकाटी, सचोटी व अभ्यासू वृत्ती हे गुण प्रकर्षाने दिसून येतात. डॉक्टर मीनाक्षी सुद्धा एक अभ्यासू रेडिओलॉजिस्ट व यशस्वी गृहिणी व माता आहेत. डॉक्टर संजय व डॉक्टर मीनाक्षी यांचे सुपुत्र म्हणजे वकील साहेबांचा लाडका नातू अभिजित हाही आपल्या खानदानाची परंपरा पुढे घेऊन जात मुंबईच्या प्रसिद्ध वैद्यकीय LTMMC सायन कॉलेजात MBBS शिक्षण घेत आहेत. तर वकील साहेबांचा दुसरा नातू चिरंजीव पार्थ शालेय शिक्षणात अग्रेसर आहे. वकील साहेब विविध सोसायटी, बँका व ST महामंडळावर कायदेविषयक सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. सोबतच वकील साहेबांचे आजही तालुका सत्र न्यायालय, जिल्हा सत्र न्यायालय व उच्च न्यायालयात एखाद्या नवख्या वकिलास लाजवेल इतक्या क्षमतेने त्यांचे कार्य चालू आहे. वकील साहेब हे अहमदपूर विधिमंडळाचे अनेक वेळा अध्यक्ष व सेक्रेटरी राहिलेले आहेत व त्यांच्या काळात 2008 मध्ये भव्य 2 मजली जिल्हा न्यायालय व दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायालयाची इमारत उभारण्यात आली आहे. लोकनेते अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन समिती अहमदपूरचे तालुका अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले. तसेच रायगड सिद्धी येथे अण्णा हजारेंसोबत शिबिरात सुद्धा वकील साहेब उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अगदी लहानापासून ते थोरापर्यंत सर्वांशीच अगदी मनमोकळेपणाने व आस्थेने वागणे. वकील साहेब सर्व ज्युनियर्स व सिनियर्स वकील बंधू यांच्या सोबत समभावाने वागतात. वकील साहेब हे आदर्श व्यक्तिमत्व कसे असावे याचे साक्षात उदाहरण आहे. आपण सर्वजण त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊन असाच त्यांच्या 100वा उत्सव साजरा करण्याची संधी आपणास देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या कर्तृत्वाची वेल जरी एवढी बहरलेली, जीवनाची प्रत्येक फांदी अजून तेवढीच मोहरलेली, तुमचं व्यक्तिमत्व असं दिवसेंदिवस खुलणार, प्रत्येक वर्षी वाढदिवशी नव क्षितिज शोधणार, अशा अफाट उत्साही व्यक्तिमत्वास अमृत महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा.